भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरला आगमन होणार. भारत जोडो यात्रा निमित्ताने राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन शेगाव येथे व्हावे. बाळासाहेब थोरात. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने आज शेगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये भारत जोडो यात्रा सभेचं आयोजन हे शेगाव येथे करण्याचा आमचा आग्रह आहे. मात्र त्यांच्या टीमने जर मान्य केलं तर शेगाव येथेच राहुल गांधी यांची सभा होईल. बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आग्रह आहे, अजून मान्यता दिली नाही, त्यांनी जळगाव त्यामुळे परंतु आमचा आग्रह आहे की त्यांनी शेवगाव वरून जावं आणि शेवगाव असावं आग्रह आम्ही याच्यावर त्यांची एक टीम आहे नियोजनाची. लवकर ती तिला मान्यता दिली तर आपल्याला शेगावची सभा होऊ शकते. सभा करण्याचा आमचा प्रयत्न शेगावला मुक्कामवर करावा असा आग्रह आम्ही धरला आहे. शेवटी त्या टीमना मान्य करावं लागतं. त्यांनी जो रस्ता दाखवला तो खामगाव असा रस्ता त्यांचा दाखवलेला आहे. नांदुरात खामगाव नांदुरात आम्ही म्हणतो त्या हे सुटी मान्यता करणं त्यांचं राहुल म्हणजे की लवकरच ही सगळ्याला मान्यता होणार आहे. प्रतिसाद कर्नाटकमध्ये आहे. तेलंगणाची तयारी हैदराबादमध्ये बसतो आम्ही आणि ते हँड ओव्हर करणार आपण स्वागत करणार अशी ती असल्यामुळे तिथं नियोजन आम्ही केलं. सर्वांची तयारी चांगली महाराष्ट्रात सुद्धा जी पदयात्रा आहे ती ऐतिहासिक स्वरूपाची आहे. बंधुत्वाचा संदेश देणारी आहे. समाजाचे भेद कमी केले पाहिजे, द्वेष कमी केले पाहिजे असं सांगणारी आहे. आणि त्यामुळं असा विचार तो लोकशाहीचा विचार आहे. राज्य घटनेचा तत्वाचा विचार जे घेऊन लोक चालतात त्यांनी सामील व्हावं ही अपेक्षा आमची सर्वांची. दुर्दैवानं आर्थिक स्थिती देश पातळीला राज्य पातळीला दिली नाही ही स्थिती आहे. आणि म्हणून आम्ही तो संदेश घेऊन ही पदयात्रा चाललेली आहे. आम्ही सर्वजण तयारी करत आहोत. दैनिक ते आता आम्ही सर्वजण पाहत आहोत हे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा.